तुम्ही जर बघाल राम जन्मभूमी, तिथं करोना नव्हता का? राम जन्मभूमी म्हणून तिथं हजारो शेकडो काय सगळी लोकं होती. हा ह्या माझ्या शूरवीर माझ्या 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कापला. एवढा मोठा 1818 इतिहास आहे. 202 वर्ष पूर्ण झाली. हा किती मोठा आनंदोत्सव झाला पाहिजे. ठीक आहे, करोना आहे, समारी आहे, आम्ही सर्व एक्सेप्ट करतो, पण आम्ही सर्व जास्त नियम पाळतो. ह्या आज सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम. आज मला खरं सांगतो दुःख होतं आहे. आज आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आज खरा तर विजयस्तंभ आहे हा. विजयस्तंभाला तुम्हाला माहिती आहे, विजय उत्सव होतो. तुम्ही जर बघाल राम जन्मभूमी, तिथं करोना नव्हता का? राम जन्मभूमी म्हणून तिथं हजारो शेकडो काय सगळी लोकं होती. अहो ह्या माझ्या शूरवीर माझ्या 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कापला. एवढा मोठा 1818 इतिहास आहे. 202 वर्ष पूर्ण झाली. हा किती मोठा आनंदोत्सव झाला पाहिजे. ठीक आहे, करोना आहे, हा महामारी आहे, आम्ही सर्व एक्सेप्ट करतो, पण आम्ही सर्व जास्त नियम पाळतो. ह्या प्रशासकांनी, या केंद्र सरकारनी, या महाराष्ट्र शासनाने हे जे काय अटी नियम लागू केलेत, आम्ही त्याचं सगळ्यांचा एक्सेप्ट करतो. पण यामध्ये इतकी जबरदस्ती आणि इतकी आम्हाला म्हणजे आमचाच विजयोत्सव आम्हालाच साजरा करण्यासाठी एवढी बंधनं, हे ह्या काय सरकारच्या शोभण्यासारख्या गोष्टी नाहीत. का द्यायला पाहिजे होती परवानगी, थोड्या लिमिटने द्यायला पाहिजे होती. एकच दिवस असतो हा, वर्षातून एक दिवस असतो जो ह्या स्तंभाला आम्ही सर्व मानवंदना द्यायला येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलं की बाबा हे आपल्या पूर्वजकांनी एवढा मोठा इतिहास 1818 हा घडवून आणलेला आहे. अहो शेजारीच इथं वडूच आहे, इथं शेजारीच आपलं संभाजीराजांची समाधी आहे. हा मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक तुमचं राम मंदिर असो, कुठलाही सण असो, तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या धाडात करता. सर्व मंदिरं उघडी आहेत, सर्व प्रेक्षणीय स्थळं उघडी आहेत, आणि तुम्ही आज नेमकं आज आमच्या म्हणजे अस्मितेला तुम्ही ठेच पोचवत आहे. आणि ही गोष्ट कदापि सहन करून घेणार नाही. करोना आहे म्हणून आम्ही पण तेवढी घेतो, पण हे अति होते आहे. या सर्वांना दलित पॅंथरचा जाहीर निषेध आहे, या सर्व शासनाचा आणि या सरकारचा. यशवंतजी, आपण मागे जी विजयस्तंभावरती जी अनधिकृत लावलेली पाटी आहे, या संदर्भामध्ये एक आंदोलन केलं होतं, तर त्याचं काय झालं पुढे? मी एक कलेक्टरांना निवेदन दिलं होतं की 2005 जी चुकीची कौन्सिला आपल्या याच्यावरती लावण्यात आलेली आहे, ती 1961 हिंदुस्तान चीन असं युद्ध झालं होतं. 1975 भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं. त्या युद्धाचं 1818 आपला विजयस्तंभाचा वरती कौन्सिला लावण्याचा काही कोणाचाच अधिकार नाही. ते तसं चुकीचं असताना देखील आम्ही आर्मीवाल्यांना चौकशी केली. आर्मीवाला म्हणतो आम्ही नाही लावलेली, कलेक्टर साहेबांनाच विनंती केली, चौकशी केली, आम्ही नाही लावलेली. तर पोलीस प्रशासकाचे आपले शेळकेस म्हणून वरिष्ठ अधिकारी साहेब आहेत, त्यांनी आमची मनधरणी केली. आमच्या सर्व संघटनेनं सांगितलं आता आंदोलन वगैरे काही करू नको बाबा, सर्व संघटना पक्षांना एकत्र घेऊन आर्मीवाल्यांना आम्ही पत्रव्यवहार करून, कलेक्टरना सर्वांना पत्रव्यवहार करून, सर्व एकत्र बसून फक्त हा भीमा कोरेगावचा 1 जानेवारी हा 2021 203 उत्सव हा आनंदात आणि शांतिमय पद्धतीने होऊ दे. कारण तुम्हाला माहिती आहे गेल्या 2 वर्षाआधी हा किती मोठा इथं चुकीचा प्रकार घडला होता, दंगल घडली होती. यात किती लोकांचं नुकसान झालं, किती हाणामारी झाली, कारण कोणाला बघवतच नाही की आज कुठंतरी समाज आमच्या समाजाचं कुठंतरी आम्ही त्यांना मान आमची उंचावते, जिथं आम्ही मान टेकवतो, आम्ही त्यांना वंदन करतो, ते कुठंतरी आमचं उच्च स्थान आहे. तर नाही, पोलीस प्रशासकांनी खरंच खूप कष्ट घेतलं आहे. हे माझे मी पहिल्यापासून बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे. कारण बाबासाहेबाच्या चौकटीत बसून बाबासाहेबांच्या संविधानात्मक जे आज ही पोलिसांनी जे ही केलेलं आहे की बाबा जे काय 2-3 दिवस झाले यांना, यांचं कोणाचं जेवण, कोणाचं काय, कुठली गोष्टीची आम्ही तर स्वतः नाही पाहिलेलं. कारण यांचं कसं चाललंय हे शासनाला माहिती आहे, पण हे ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं आम्ही मनापासून कौतुक आणि स्वागत करतो, पण ह्या सरकारचं नाही करत. ह्या सरकारने खूप चुकीच्या पद्धतीने आम्हाला मानवंदना करायला इथं दिलेले. कारण आमचा समाज, आमच्या महाराजांचे मान उंच होणारी वंदना देण्यासाठी आम्हाला एवढं तिटकत बंधनामध्ये थोडं मोजकी लोक, जिथं 25 लाख लोक येतात तिथे 25,000 लोक आज होणार नाहीत. कारण हे फक्त प्रशासक आणि या सरकारमुळे झालेलं आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.